नमस्कार मी मधुरा लेडीज स्पेशलमध्ये आपलं स्वागत आज दोन नोव्हेंबर अर्थात श्यामची आई यशोदा सदाशिव साने यांचा स्मृती दिन श्यामची आई यांचा मृत्यू दोन नोव्हेंबर एकोणीसशे सतरामध्ये झाला श्यामची आई म्हणजे संस्कार आणि आज श्यामची आई जाऊन शंभर वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्तानेच आज आपण खास कार्यक्रम आयोजित केलेला आहे खरं तर श्यामला तिनं घडवलं श्यामला शिक्षणाच्या दृष्टिकोनातून असेल त्याचबरोबर वैचारिक असेल मानसिक जडणखण असेल ह्या सगळ्यातनं श्यामच्या आईने त्याला तिला घड त्याला घडवलं पण गेल्या शंभर वर्षात काळ प्रचंड बदलला आहे आजच्या आईची धडपड आपण बघितली तर मुलाला चांगलं शिक्षण मिळावं त्याच्यावरती चांगले संस्कार व्हावेत ह्याच्यासाठी ती धडपडत असते आणि दुसरीकडे तिला तिच्या करिअरचा ग्राफही उंचावासा वाटत असतो कदाचित नोकरी किंवा व्यवसाय ही तिची आर्थिक आणि मानसिक गरजही असेल त्याचबरोबर आपण बघितलं तर ह्या दोन्ही पातळ्यांवरती तिला बॅलन्स ठेवायचं आहे ह्या सगळ्यावर आज आपण चर्चा करणार आहोत श्यामची आई आणि सुपर मॉम या आमच्या विशेष कार्यक्रमात श्यामची आणि सुपर मॉम ह्या विशेष कार्यक्रमात चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहेत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि सायकोलॉजिस्ट रीमा भांडेकर तुमच्या दोघींचंही खूप खूप स्वागत आहे आमच्या या खास कार्यक्रमामध्ये आणि सगळ्यात अगोदर मला तुमच्या दोघींचंही म्हणजे तुम्ही दोघी इथे आलात वेळात वेळ काढून आणि आज खरं तर शंभर वर्ष आज श्यामच्या आईला जाऊन होत आहेत त्यानिमित्ताने आज आपण हा खास कार्यक्रम आयोजित केला आहे सगळ्यात अगोदर मला सोनाली तुला प्रश्न विचारायचा आहे की आजच्या काळात घर आणि एकूणच नोकरी हे सांभाळून मुलांना वेळ देणं फार कमी ठ होतं म्हणजे वेळ कसा आपण द्यायचा मुलांना कारण की दिवसातले तीन ते चार तासच आपण मुलांना देत असतो त्या तीन ते चार तासात आपण एकूणच संस्काराचं पॅकेज या मुलांना कसं द्यायचं याविषयी तू काय सांगशील बापरे पहिलाच प्रश्न मस्त आणि घणाणती आहे पण तू म्हणतेस आहेस ते अगदी खरं आहे दिवसातले काही तास आपल्याला आपल्या मुलांबरोबर मिळतात आणि त्यातही शनिवार रविवार आपण खूप जास्त फोकस करतो तर माझी स्वतःची ओढा होते जेव्हा मला शनिवार रविवारी कार्यक्रम घ्यावे लागतात नाटकाचे प्रयोग तर शनिवार रवी वीकेंडलाच असतात अल, अलीकडे पण जोपर्यंत आपल्याकडे एक चांगली व्यवस्था पाठीशी नाही आहे hmm. आपल्या मुलांना सांभाळणारं पाळणाघर असू दे आपल्या घरात समजा मुलं सांभाळ सांभाळली जाणार असतील तर आपले सासू सासरे आई बाबा किंवा घरी काम करणारे जे मदत मदतनीस असतात hmm. ही टीम जोपर्यंत आपली चांगली नाही आहे तोपर्यंत आपण एकटे काहीही करू शकत नाही शहरांमध्ये असं मला वाटतं त्यामुळे आपलं कुटुंब वाढलं पाहिजे म्हणजे जास्त मुलं होऊ दिली पाहिजेत असं मी म्हणत नाहीये पण जोपर्यंत या सगळ्यांना आपण आपल्या कुटुंबाचे सदस्य मानत नाही पाळणाघर असेल वडीलधारी माणसं असतील किंवा आपले मदतनीस असतील त्या आपुलकीनं जोपर्यंत आपण त्यांच्याकडे पाहत नाही तोपर्यंत मुलांनाही त्या समजणार नाही की ही आपल्या आपल्याला मॅटर करणारी माणसं आहेत ते दरवेळेला त्यांच्याकडे नोकर या विशेषणानं पाहत राहतील की हे आई बाबा येईपर्यंत हे असतात आणि मग नंतर हे नसतात यांचं तेवढच महत्व आहे तर तो भाव मला वाटतं मन मनातनं पहिल्यांदा काढायला पाहिजे आणि जी माणसं आपल्याला मदत करतात जितकी माणसं मदत करू शकतात ते सगळे रिसोर्सेस आपण आपल्या आयुष्यात त्यांचं स्वागत केलं पाहिजे आणि त्यांचा आदर करायला पाहिजे तर हे दर दिवसाला मिळणारे काही तास जे असतात ते सुखावह होऊ शकतात बरोबर अगदी मला रीमा तुला पण विचारायचं आहे तू सायकोलॉजिस्ट आहेस मला सांग की तीन ते चार तासात मुलांवरती काय संस्कार करू शकते आई तीन ते चार तासात संस्कार करण्यासाठी पहिले तर जसं तू संस्काराचं पॅकेज बोललीस ते काही औषधं नाही आहे सकाळची दोन वेळ संध्याकाळची दोन वेळ संस्काराचं पॅकेज हे रोज करावं लागतं म्हणजे रोज संस्कार द्यावे लागतात तर तीन ते चार तासामधली पंधरा ते वीस मिनिट जरी काढली तरी खूप झालं हां आणि त्याच्यात काय करायचं तो मुलाला जवळ घ्यायचं त्याला हक करायचं विचारायचं फक्त ऐकायचं मुलांचं की आजचा दिवस कसा गेला तुझा काही त्रास झाला का तुला काही अडचण आहे का त्यानंतर इतर आणि हे कसे प्रश्न विचारावे मुलांचं वय बघून आणि मुलांचं व्यक्तिमत्व बघून काही मुलं एकदम शांत असतात आईबाबांनी आई कितीही प्रश्न विचारले तरी ते पटकन खुलून सांगत नाही पण ते ड्रॉईंग काढून ते त्यांचं सांगत असतात त्यांची ती भाषा व्यक्त होण्याची असते काही मुलं इतकी बडबडी असतात की स्वतःच बोलत जातात आईबाबांना अगदी होतं की बस आता बस झालं दिवसाचं तुझं काय होतं मला कळलं आहे तर त्याच्यामुळे ऐकण्याची कला आ, ही पहिली आईबाबांनी जोपासली पाहिजे आणि दुसरी म्हणजे मुलं नुसतं बोलण्यातून शिकत नाही तर आपल्या वागण्यातूनही शिकतात जसं ह्या मॅडम म्हणाल्या की वागण्यातून आपण मुलांना संस्कार तसं आपणही जर मुलांना वागण्यातून आपल्या देहबोलीतून दाखवलं की हा मी तुझ्या बरोबर आहे तू जे काही बोलतो आहे वाईट असू दे चुकीचं असू दे नॉन में जजमेंटल जो ऍटिट्यूड असतो तो फक्त आपण देहबोलीतून दाखवायचं बरं ठीक आहे आजचं असं दिलं असं तुझ्या झालं का बरं आता आपण ह्याच्यावर काय उपाय करू शकतो तुझ्याकडून करण्यासारखं काय आहे मी तुला काही मदत करू शकते का हे जरी फक्त पंधरा ते मिनटं वीस मिनिटं कॉन्व्हर्सेशन कौ, कौ, केलं मुलांबरोबर तर मुलांमध्ये एवढा आत्मविश्वास येतो की काही झालं तरी आज माझ्या बाबा पाठीशी आहे मग ते दूर देशी असो किंवा अगदी घरात जवळ असो एक कॉन्फिडन्स तो आला पाहिजे बरोबर म्हणजे संवाद हा फार महत्वाचा हो, माझ्या ऑफिस मधल्या काही मैत्रिणी आहेत त्या देखील आया आहेत ते नो, नोकरी सांभाळून ते कुटुंब देखील सांभाळत आहेत आणि अशाच काही मैत्रिणींना तुम्हाला दोघींनाही प्रश्न विचारायचे मला वाटतं पौर्णिमा तुला काय प्रश्न विचार सोनाली मला असं विचारायचं होतं की बऱ्याचदा असं होतं की आपण आपल्या सोयीनुसार त्यांना वागवतो आपल्या मुलांना आता एक उदाहरण द्यायचं झालं तर मी ऑफिसमधून जर दमून घरी गेले आणि मला माझ्या मुलाला जेवण भरवायचं आहे तर आता मी दमलेली असेल कंटाळलेली असेल तर त्याच्या मागे 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 तो दोन तास लावणार त्याच गोष्टीला <laughs> तर कधी कधी युट्यूबचा आपण आधार घेतो की बाबा मोबाईल त्याच्या हातात दिला तर तो शांत बसून जे दोन तास लावतो त्याला पंधरा मिनटात तो, तो जेवण करेल तर मग हे कितपत योग्य आणि हे कसं आपण हे केलं पाहिजे पौर्णिमा तू असते इतकं खरं आहे आणि मी माझ्या बरोबरची ज्या मैत्रिणी आहेत ज्यांना लहान मुलं आहेत त्यांच्याकडून हे खूपदा ऐकते की ऐकते की कटकट नको गपचूप बस आणि ते बघ आणि मी घास घालत राहीन तर याच्यात कुठेतरी स्वतःचा आळस झटकायला पाहिजे ही पहिली गोष्ट आपण स्वतःशी मान्य करायला पाहिजे की आपण कितीही बिझी असलो तरी स्वेच्छेनी आपण मूल होऊ दिलेलं आहे त्यामुळे त्या मुलाला आपला सहवास देणं आणि त्या मुलाला रमवणं ही सुद्धा आपली जबाबदारी आणि आपलं कर्तव्य आहे मुळात हे कधी कधी कसं आहे की त्याच्यात गिल्टीपणा गिल्टी की आपल्या इच्छे ते इच्छेविरुद्ध असतं पण पर्याय नसल्यामुळे आपण ते करतो तर मला स्वतःला वाटतं आपल्याला अभ्यास करायला कोणालाच आवडत नाही पण परीक्षा आल्यावर आपण करतो ना अभ्यास आणि त्याची गोडी लागते तशी कुठेतरी स्वतःला गोडी लावून घ्यायला पाहिजे आणि प्रत्येक वेळी यूट्यूबचं ऑप्शन न घेता किंवा टी व्ही दाखवणं मुलांना कार्टून बघत बस आणि इकडे मुलांना कळतही नाही ते काय खातात तर अशा वेळेला मला असं वाटतं की पुस्तकं फार चांगली असतात पुस्तकं जेव्हा आपण वाचून दाखवतो एखादी mm. गोष्ट असते किंवा एखादं सगळ्यात महत्वाचं आहे मुलांना स्वतःच्या हाताने खायला प्रवृत्त करणं कारण अनेकदा आपण घास भरवत राहतो आणि मुलं अळशी होत राहतात आणि okay. मग त्यांना असं वाटायला लागतं हे तुमचं काम आहे आम्हाला घास घालणं hmm. त्यामुळे आपण अनेकदा बघतो कुठल्या गेट टुगेदर मध्ये किंवा बर्थडे पार्टी असते तेव्हा कितीतरी मुलं अशी बसून असतात नुसती आणि hmm. त्यांची बरोबर आलेली ताई आई आजी कोणीतरी त्यांच्या तोंडात केक बीक कोंबत असतात आणि मग ती मुलं नाही हे आवडतं ते आवडत नाही इतकं हेल्पलेस सिच्युएशन होऊन बसते याच्यापेक्षा सगळ्यात छान म्हणजे मुलांशी गप्पा मारत गोष्टी वाचत त्यांना जेवायला भरवणं बरोबर छोटी असतील तर आणि मग नंतर त्यांनाही उद्युक्त करणं की आता तुमचं तुम्ही खा यायला लागली का पोळी पोळीचा घास करता यायला लागला का त्याच्यात भाजी कशी पकडायची त्याच्यात सुद्धा कितीतरी दिवस जातात ता आणि खूप मजा येते म्हणजे मला तर अजून आठवतंय माझ्या मुलीला जेव्हा यायला लागलं पोळीचा एक तुकडा मोडून त्याच्यात भाजी पकडायला यायला लागली तर मला जवळजवळ तिने कॅच वगैरे पकडल्यासारखा आनंद झाला होता की किती छान तुला हे यायला लागलं तर हे आपण सुद्धा पाहत असतो ना आपल्या मुलांना हे शिकताना नाही आता आपल्याला एका दिव एके दिवशी कळेल की झाली मुलं आपली दहा बारा वर्षाची आता त्यांना आईबाबांची गरजच नाहीये त्या आईबाजी त्यांच्या डे टू डे अॅक्टिव्हिटीजमध्ये भाग घेणं आणि हे स्वतःला सांगणं की आपण सोशल मीडियामध्ये न हरवणं आपण गॅजेट्सच्या आणि स्क्रीनच्या प्रेमात न पडणं फार महत्त्वाचं आहे कारण थोडे दिवसांनी असं होईल की घरातला प्रत्येक माणूस एकेका स्क्रीनच्या समोर आहे आणि कोणालाच कोणाची गरज नाहीये पण सगळ्यांना वेळेवर जेवायचंय आणि त्या घरी लॉजिंग बोर्डिंग असल्यासारखं झोपायचंय येऊन तर हे खूप धोकादायक आहे आणि त्यातनं आपण मुलं होण्याच्या पूर्वीच विचार करून मुलं झाल्यानंतर जागरूकपणे काम करायला पाहिजे खूप चांगला मुद्दा तू सांगितला सोनाली रीमा तुला ह्याच निमित्ताने मला विचारायचे कारण की मुलांची जी सायकोलॉजी असते की अर्थातच आता वेळ नसल्यामुळे आई वडील आपले मोबाईल फोन देतात किंवा टीव्ही लावून देतात आणि जेवण भरवतात पण जर आपण एकत्र बसून सगळ्यांनी जर जेवण घेतलं निदान एक वेळच तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो का आणि त्याचबरोबर हे मोबाईल किंवा ह्या सगळ्या गॅझेट्स पासून मुलांना नेमकं कसं दूर ठेवायचं हा एकत्र बसून जेवल्याने खूप प्रेम वाढतो आदर वाढतो आणि जसं मी सांगितल्याप्रमाणे जर आपण प्रश्न विचारले तर मुलांना एक भावना निर्माण होते की आईबाबांना माझ्या बोल बोलणे मी जे काही बोलतो त्याच्यात रस आहे हा आणि त्यामुळे ते खूप आनंदाने जास्तीही जेवतात जा एकत्र जेवल्यामुळे हां पण हल्ली असं झालेलं आहे की आईला येण्याची एक वेगळा टाईम असतो वडिलांना येण्याचा वेगळा टाईम असतो त्यामुळे आता एकत्र बसून जेवणं हे खूपच मुश्किल झालेलं आहे त्यामुळे जे लवकर येतात ते आधी जेवून घेतात जे उशिरा येतात ते म्हणजे आपल्या वेळेप्रमाणे तरी त्यातल्या त्यात आपण काय करू शकतो की यूट्यूब वगैरे हे खरं सोयीचं आहे पण हे लक्षात ठेवलं पाहिजे की जेव्हा आपण त्यांना तशी सवय लावतो जे टी व्ही बघत किंवा युट्यूब बघत जेव्हा आपण जेवतो ते जेवण अंगी लागत नाही त्यामुळे मुलं बारीकच राहतात किंवा काही वेळेला खाल्लं जातं त्यामुळे स्थूलपणा येऊ शकतो तर आपण जे अन्न देतो आहोत जर ह्याचा वाईट परिणाम शरीरावर होत असेल तर त्यापेक्षा ते त्यांना अन्नाची गोडी लावणं जास्ती महत्वाचं आहे तर म्हणजे दोन पोळ्या खाल्ल्याच पाहिजे असं नाही जर अर्ध्या पोळीची भूक आहे आणि वेळ जेवणाची वेळ झालेली आहे त्याला स्वतःला आतून ती भूक लागली पाहिजे की मला आता आई तू जेवायला दे अर्धी तर अर्धी पोळी खाऊ दे पण ते वेळेवर असलं पाहिजे आणि न्यूट्रिशस असलं पाहिजे मुलांनी जरी मॅगी मागितली हा ते हट्ट मॅगी मॅगीसाठी की आज मला नको रोज काय पोळी भाजी खायची मला आज मॅगी हवं आहे तर त्यांना सांगायचं मॅगी सुद्धा मिळेल आधी पोळी भाजी अर्धी का होईना एक का होईना ती संपव पोळी भाजी वरण भात खा आणि त्याबद्दल बरोबर थोडस मॅगी मी तुला देईन बरोबर पण त्यांच्याशी संवाद साधून गोड बोलून त्यांच्या कलाकलाने घेणं फार आहे आणि शिक्षण त्यांना सतत देत राहिलं पाहिजे की हे जे आपण जेवतो ते उदर भरण्यासाठी पण असतं आणि आपल्या वाढीसाठी सुद्धा असतं आणि ते चव त्यांच्या लक्षात आली पाहिजे हो। प्रत्येक पदार्थाची हे देखील तितकंच महत्वाचं आहे अजून माझ्या मैत्रिणी आहेत त्यांना विचारायचं रिमा मला असं तुला विचारायचंय की हल्लीना मुलांना द्यायला वेळ कमी मिळतो मगाशी जसं तुम्ही बोललात त्याप्रमाणे मग अशा वेळी त्यांची सर्वांगीण प्रगती योग्य ट्रॅकवर सुरू आहे का <coughs> हे त्यांच्याकडून कसं जाणून घ्यायचं त्यांच्याशी तेव्हा कशा प्रकारे संवाद साधायची गरज आहे आहे हे फार की संवाद कसा साधायचा आपण मुलांना जनरली काय विचारतो तुझा शाळेत अभ्यास झाला का होमवर्क काय आहे आणि तुला किती मार्क पडले परीक्षेत मागच्या वेळेस कमी पडला आता तू जास्ती अभ्यास करायचा आहे तर असं आणि काय होतं मुलांना असं वाटतं आई बाबांना माझ्याऐवजी माझ्या अभ्यासात आणि मार्कात जास्ती लक्ष आहे ऑब्वियसली शैक्षणिक प्रगती व्हायची असेल तर ता आपल्या त्यांना सांगावंच लागतात अभ्यास कर अभ्यास कर पण त्या व्यतिरिक्त आपण काय करू शकतो की हे विचारण्याबरोबर अजून एक त्यांना दोन तीन गोष्टी रोज विचारायचं आज नवीन काय घडलं तुझ्याबरोबर आज काही वेगळं तू शिकलास का कोणाला आनंद होईल असं काही वागलास का तुला काही दुःख झालं का व ते कशामुळे झालं नक्की कुठल्या कारणामुळे झालं म्हणजे ते सेल्फ इंट्रोस्पेक्ट करायला लागतं की माझ्या हातात किती गोष्टी आहेत आणि बाहेरच्या हातात किती गोष्टी आहे म्हणजे आपल्या कळतं की बाळाला कोणी बुलिंग करतं आहे का कोणी त्यांना त्रास देत आहे का मारतं आहे का हल्ली आपण स्वतः नोकरी करतो त्यामुळे आपल्या क्रॅशमध्ये ठेवावंच लागतं <laughs> तर तिथे काही घडतं आहे का, का मुलं तोंडाने सांगत नाही पण त्यांचे जे बॉडी लँग्वेज असते की तिथं जायला ते नाकारतात नाही मला तिथे जायचं नाही आहे मग जर तुम्ही म्हटलं की का नाही जायचंय मग आता मी काय तुला सांभाळण्यासाठी सुट्टी घेऊ का असं जर तुम्ही म्हटलं की त्यांना पटकन वाट वाईट वाटेल त्यापेक्षा सांगायचं की तुला तिथे काही प्रॉब्लेम आहे का तुला, तुला ना का नाही जावं असं वाटत असेल जर त्या ज्या बोलतात तुला आवडत नसेल तर मी त्यांच्याशी बोलून बघू का असं आपण त्यांना शिकवू शकतो अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळात वेळ काढला पाहिजे जर तुमच्याकडे तीनच तास असतील त्यातलं पंधरा मिनटं काढली तरी इनफे तुमच्याकडे दोन तास असतील त्यातलं पाच मिनटं काढणं महत्वाचं आहे जसं आता आपल्याकडे दुपारी पाणी कमी येतं तर आपण काय करतो आहे त्या पाण्यात पाण्याचा वापर करतो की नाही तसं सेम जेवढा वेळ आहे तेवढा मुलांना द्यायचं असं काही गाईडलाईन नाही आहे की अर्धा तासच दिला पाहिजे अगदी पाच मिनटं प्रेमाने जरी विचारलं की जेवण झालं का तुझं तुला आवडलं का तुला अजून काही मी मदत करू शकते का आजचा दिवस तुझा चांगला जाईल अशी मी प्रार्थना करते असं जरी छोट्या छोट्या गोष्टी बोलल्या तरी त्याच्या चेहऱ्यावर खूप हसू उमटेल आणि त्याला तुमच्याविषयी खूप आस्था प्रेम आणि आदर अपोआप निर्माण होईल असं सांगावं लागत नाही मुलांना की आईबाबांना तुम्ही आदर दिलाच पाहिजे तो अपोआप आतून येणारी गोष्ट आहे बरोबर अर्थातच खूप चांगलं सांगितलं रीमा कारण की हे फार महत्त्वाचे हेच खरे संस्कार असतात हेच हळूहळू मुलांमध्ये डेव्हलप होत जातात आणि ते आईवडीलच खरं तर खास करून आई करू शकते जशी श्यामच्या आईने वेगळ्या पद्धतीने संस्कार केले आणि आजच्या या सुपर मॉम वेगवेगळ्या पद्धतीने संस्कार घडवतात अशाच काही सुपर मॉम आहेत अजून आपण त्यांच्याकडनंच प्रश्न घेऊया माझा प्रश्न सोनालीला आहे सोनाली अर्थात तुझं प्रोफेशन आहे अभिनेत्रीचं त्यामुळे निश्चितच शूटिंगसाठी वेगवेगळ्या ठिकाणी तुला जावं लागतं प्रवास करावा लागतो त्यामुळे एकूणच लाईफ अशी बिझी असते या बिझी शेड्यूलमधून तुझ्या मुलासाठी तू कसा वेळ काढतेस आणि हे वेळ काढणं आपल्या मुलासाठी आणि बिझी शूटिंगचं शेड्यूल ही तारेवरची कसरत तू कशी करतेस तू अगदी बरोबर सांगितलंस की ही तारेवरची कसरतच आहे आणि मी प्रयत्न करते अजूनही माझी मुलगी मागच्याच आठवड्यात सहा वर्षाची झाली आणि ती लहान आहे अजूनही त्यामुळे मी जितक्या ठिकाणी शक्य आहे तितक्या ठिकाणी तिच्याबरोबर जाते मला असं वाटतं की आईबाबांचा सहवास हे सगळ्यात मोठं शिक्षण आहे त्यामुळे अजून तरी तिच्या शाळेचं प्रेशर मी घेतलेलं नाही आहे किंवा शाळेत शाळाही मला चांगली मिळालेली असल्यामुळे शाळेतनं कधी अशी तक्रार आली नाही की कशाला तुम्ही सुट्टी घेताय तिची महत्त्वाची ॲक्टिव्हिटी बु बुडेल तर मी तिच्याबरोबर प्रवास करते माझ्या मुलीला फार लहानपणापासून प्रवासाची आवड लागली आहे गोडी लागली आहे माझ्या शूटिंगच्या वेळेला मी ज्या युनिट बरोबर काम करते म्हणजे ती अगदी लहान असल्यापासून मी काम करते ती सहा महिन्याची होती तेव्हा मी माझा पहिला सिनेमा केला होता आणि मी माझ्या डिरेक्टर प्रोड्युसर आणि अख्ख्या टीमला असं सा सांगितलं होतं की मला माझे माझे ब्रेक्स हवे आहेत मी तुम्हाला कोणाला म्हणणार नाही आहे की तुम्ही माझ्या बाळाला सांभाळा मी त्याच्यासाठी माझी सहायिका घेऊन येईन कोणी ना कोणीतरी मदतीला असेल माझ्याबरोबर पण मी तिला फीड करत असताना त्या वेळा मला सांभाळायच्या आहेत आणि आपल्याला आश्चर्य वाटतं पण खरंच आजपर्यंत मला इतके चांगले सहकारी भेटलेत इतके चांगले पुरुष मित्र भेटलेत की ज्यांनी कधीही मला आडकाठी केलेली नाही आहे माझी ठराविक वेळ झाल्यावर जर समजा दिवसाच्या सुरुवातीला आपण सांगितलं की मला समजा काय अकरा वाजता ब्रेक हवाय त्याच्यानंतर तीन वाजता हवाय किंवा आपल्या ब्रेकच्या आधी एक दहा मिनिटं जरी कळवलं तरी प्रत्येकाने त्या गोष्टीचा आदर ठेवलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक पॉईंट असा आला मागच्या वर्षी जेव्हा मला स्वतःला विन ऑफ करावं लागलं म्हणजे माझ्या क्षेत्रातल्या इतर मैत्रिणींकडून मला असं कळायला लागलं ला की त्या स्वतः ट्रेकला जायला लागल्या आहेत ला। त्या स्वतः आता इंडिपेंडंट ट्रिप्स करतात आणि मी मात्र माझ्या मुलीला सोडून कुठे जात नाही <laughs> मी सगळीकडे तिला घेऊन फिरते फार तर फार दोन दिवस मी तिला सोडून राहिले होते पण मागच्या वर्षी मी खरंच प्रयत्न केला की एक स्त्रियांमध्ये अनेक वेळेला हा इगो येताना मी पाहिलाय की माझ्याशिवाय माझ्या बाळाचं माझ्या मुलाचं चा मुलीचं काही चालत नाही hmm. आणि ती डिपेंडन्सी आपण मुद्दाम पायंडा पाडत जातो की तसं असलेलं बरं म्हणजे माझा इगो सुखावत राहील बाबापेक्षा आईच लागते hmm. किंवा सासूबाई असतात पण तरी माझं महत्व वेगळंच आहे माझं महत्व राहणारच आहे कारण मी आई आहे मी जन्म दिलाय त्या बाळाला पण जोपर्यंत मी तो इगो सोडत नाही की माझ्याशिवाय माझ्या बाळाचं काही पान हलत नाही तोपर्यंत बाळाला स्वावलंबी होणं शक्य नाहीये तर ते अर्थातच संवादात नाव कावेरी आहे तिच्याशी गप्पा मारले आहेत की मला खूप टेन्शन आलंय मला येईल का तुला सोडून गेल्यानंतर काम करायला सगळे हसतील ना मला मी रडत बसले तर मग काय करायचं तर कधी कधी ना मुलं सुद्धा आपल्याला प्रोत्साहन देतात मला कावेरीने सांगितलं की आई तू रडू नको मी रडते का ती मी तिच्या तिच्या पद्धतीने उत्तर दिलं होतं पण ते सुद्धा आपल्यासाठी खूप मोठं बळ असतं आणि मला असं वाटतं की आता मी तिच्याशी कधीच खोटं बोलत नाही ह्याचा मला खूप अभिमान वाटतो की असं कधीही होत नाही की मी तिला सांगितलं की तू झोप हो, मी मी आहेच आहे इथेच आहे आणि मग मी गुपचूप कुठल्या कार्यक्रमाला निघून गेले किंवा माझी फ्लाईट पकडायला गेले असं होत नाही hmm. तर खरं बोलणं फार महत्त्वाचं आहे मुलांशी आणि जेव्हा आपण कितीतरी म्हणजे माझं प्रोफेशन खूप चांगलं आहे असं मला वाटतं कारण तुमच्या सगळ्या तरणींचं चॅलेंजिंग आयुष्य पाहता मला अनेकदा शूटिंग असलं की कधी कधी पंधरा दिवस सलग असतं पण कधी कधी पंधरा दिवस सलग सुट्टी असते तेव्हा मला एक मोकळा वेळ असतो मी तिला शाळेत सोडू शकते शाळेतनं आणताना मी असू शकते तिच्याबरोबर पण आपापल्या प्रोफेशनच्या मर्यादा लक्षात घेऊन आपण त्या आपल्या कुटुंबियांबरोबर शेअर केल्या तर आपल्यावर येणारं टेन्शन आणि स्ट्रेस खूप कमी होऊ शकतो आणि त्यातनं मुलांना वाटणारं भय किंवा प्रेशर जे आहे ना ते खूप कमी होऊ शकतं कारण नाहीतर आपण सततच झेंडा आपल्या हातात असतो की मी किती बिझी आहे आणि उपकार समज मी तुझ्यासाठी वेळ काढतेय असा जर आपला भाव असेल तर मुलांना वाटेल की हॅलो युअर चॉईस मी काय आता रोज घरी आल्यावर थँक्यू म्हणू का काय वेळेत घरी आल्याबद्दल असंही होईल ना बरोबर आणि मला वाटतं की खरं तर मुलांना वेळ देणं हे आईला थोडंफार प्रमाणात शक्य होऊ शकतं तिने थोडंसं जरा वेळ चोरायला शिकलं पाहिजे असं मला वाटतं नाही असं सुद्धा नाही मला वाटतं मॅनेजमेंट शिकायला पाहिजे तेच प्लॅनिंग असलं पाहिजे पूर्ण दिवसाचं आणि आठवड्याभराचं म्हणजे नक्कीच ते वेळ देऊ शकतात नॉर्मली आपण एक छोटासा ब्रेक तर घेणारच होत आणि मला बऱ्याच प्रश्नांची खरं तर तुमच्या दोघींकडनं उत्तरं जाणून घ्यायची आहेत कारण की बऱ्याचदा मुलं काय करतात की ऑफिसला जाऊ नको असा आग्रह धरतात याविषयी देखील आपल्याला थोडस आहे पण एका छोट्याशा ब्रेक नंतर आपण ह्या विषयावरती बोलूया तेव्हा श्यामची आई आणि सुपर मॉम ह्या विषया ह्या खास कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पहात राहा आमचा खास कार्यक्रम श्यामची आई आणि सुपर मॉम आमची मैत्रीण बागेश्री आहे तिला विचारायचं आहे सोनालीला काय विचारशील सोनाली प्रश्न असा आहे की जास्तीत जास्त असं म्हटलं जातं की संस्कारा देताना जे वर्किंग वुमन वुमन आहेत जसं आम्ही नोकरी करणाऱ्या म महिला आहोत आणि हाऊसवाईफ्स आहेत तर असं म्हटलं जातं की हाऊसवाईफ जास्त संस्कार दिले जातात जेवढं जा आम्ही नोकरी करणाऱ्या बायका जेवढं करू शकत नाही तेवढं जास्त संस्कार हाऊस दे दिले देतात तर तुझं काय म्हणणं आहे त्याच्यावरती मला असं नाही वाटत हा फार आपला वैयक्तिक प्रश्न आहे की आपल्याला नोकरी करायची आहे का नाही अनेकदा आपली पॅशन कितपत महत्त्वाची आहे आणि आपली कौटुंबिक आर्थिक गरज कितपत आहे नोकरी करण्याची हे दोन भाग येतात त्याच्यात आणि मला स्वतःला माझ्या मुलांसाठी मी नोकरी सोडली असं म्हणणाऱ्या आया भेटल्या की मला कुठेतरी अपमान वाटतो की का तुम्ही स्वतःच्या गुणांचा अनादर केलात कारण मुला आणि यातल्या बहुतेक आया मुलांच्या हे गळी उतरवतात की कसा आम्ही तुमच्यासाठी त्याग केला बघा आम्ही तुम आम्ही तुमच्यासाठी नोकरी सोडली तुम्ही लहान होतात आणि कितीतरी तरी मोठी माणसं दिसतात की माझ्या आईने माझ्यासाठी काय केलं नोकरी सोडली स्वतःचं करिअर सोडलं तर मला असं वाटतं की याच्यासाठी ना एक शहरांमधला महत्वाचा भाग असा आहे की आई जर नसली मुलाना। तर कोण बघणार मुलांना तर मुलांना सांभाळण्यासाठी जर आपण पर्यायी कुठ कुटुंब व्यवस्था शोधली नाही तर नक्कीच आपल्याला सगळ्यांना नोकऱ्या सोडाव्या लागतील काही आया सोडतील काही बाबा सोडतील पण हा कॉम्प्लेक्स घेणं की नसले नोकरी नसलेली आई जास्त चांगले संस्कार करते आणि नोकरी करणारी आई करत नाही असं मला आवडत नाही आज तू मला जर विचारशील की मला जगात सगळ्यात जास्त कोण आवडतं तर मला माझा नवरा भयंकर आवडतो कारण खूपच मस्त माणूस आहे तो माझं खूप प्रेम आहे त्याच्यावर आणि एक यंग माणूस म्हणून मला तो खूप आवडतो त्याच्या आईने त्याच्यावर काय संस्कार केले आहेत ह्याचा मी जेव्हा विचार करते तेव्हा माझ्या सासूबाई मला खरंच एक आदर्श वाटतात की त्यांनी स्वतः स्वतःचं करिअर सांभाळलं आणि मुलांवर प्रेम त्यांनी कमी केलं असेल का किती तास प्रेम करतो आपण याच्या पलीकडे जाऊन आपण कसं प्रेम करतो त्याच्यातली क्वालिटी बघायला पाहिजे ना खरं आणि जोपर्यंत तो आत्मविश्वास आपण आपल्या अंगात बाणत नाही तोपर्यंत नोकरी करताना काम करताना आपल्याला कायम अपराधी वाटत राहील पण जेव्हा आपण नोकरी सोडतो त्यानंतर वाटणारा जो, जो अपराधीपणा असतो mm. त्यानंतर कुटुंबातल्या इतर माणसांच्या तुमच्याकडनं ज्या अपेक्षा होऊन बसतात ज्या माझ्या अनेक मैत्रिणी सांगतात की काय मीच उठवावं लागतं मीच झोपवावं लागतं मीच जेवायला घालावं लागतं बागेतही मीच घेऊन येते म्हणजे तुम्ही एक गडी येऊन हो बसता घरातले की तुम्ही मुलाची नॅनी होता आणि त्यामध्ये खूप एक कंटाळा आणि बोर्डम येतं आणि अनेक आया अशा मला भेटल्यात की न्याय यार पार्टीला कुठेतरी तीन तास बर्थडे पार्टीला गेला तर मला मोकळा वेळ मिळेल आणि hmm. इतका जर आपल्याला एका छोट्या मुलाचा कंटाळा यायला लागला तर आपण नक्कीच त्या नात्याचा विचार करायला पाहिजे आणि त्याच्या पलीकडे आपण स्वतःला किती न्याय देतोय ह्याचा है। विचार करायला पाहिजे त्यामुळे मला असं वाटतं की नोकरी करणाऱ्या नोकरी सोडली म्हणून आपण जास्त संस्कार केले असं मुळीच नाही बरोबर ह्याच अनुषंगाने मला तुला प्रश्न विचारायचा आहे बऱ्याचदा असं होतं की आईलाच नोकरी सोडावी लागते असं होतं मग बाबांनी नोकरी सोडली तर काय का होईल मला असं वाटतं की आता आपल्या आजूबाजूला अनेक उदाहरणं अशी आहेत जिथे नवरा सुद्धा ऍडजस्ट करतोय बायकोसाठी असं नाहीये की फक्त खूप प्रमाणात हे आहे मी मान्य करत नाही की आईने ऍडजस्टमेंट कराव्या असं असतं आणि अनेकदा मला असं वाटतं माझ्यात आणि माझ्या नवऱ्यामध्ये मा कधी कधी चुरस लागलेली असते की नाही मी मी जाणार आणायला मी पेरेंट्स मीटिंगला मी जाणार मग तो म्हणतो मी पण जाणार कारण मला पण वेळ काढायचा आहे तिच्या तर शहरांमध्ये ती जागरूकता यायला लागलेली आहे पण अनेकदा अशी अपेक्षा केली जाते की मुलींनीच स्वतःच्या करिअरला आणि आवडीनिवडींना मुरड घालावी ज्यात मगाशी आपण ज्या संवादाबद्दल बोललो तो संवाद मला फार महत्वाचा वाटतो जोपर्यंत आपण आपल्या जवळच्या सा माणसांना हे सांगत नाही आणि ते सांगण्यासाठी कधी मिटिंग घ्यावी लागते असं मला वाटत नाही आपली आवड ही आपली आवड असते की खूप चांगलं बँकर्स असतात मुली किंवा खूप चांगल्या ठिकाणी नोकरी करत असतात पण अपरिहार्यपणे मुलांसाठी त्या नोकरी सोडून घरी बसतात आणि मग त्याच्यानंतर एक स्वतःबद्दलच mm. अतिशय ग्लोरीफाईंग mm. भावना निर्माण होते की हो मी जाडसुद्धा माझ्या कुटुंबासाठीच झाले mm. फिटनेससाठी सुद्धा मला वेळ नाही आहे mm. कारण मी मुलांना वेळ देते त्यांचा ते अभ्यास घेते आणि त्यांना एवढे छान मार्क मिळतात मला वाटतं की इट्स ओके दोन टक्के कमी मिळाल्याने फरक पडणार नाही आहे जोपर्यंत आपलं मन आपली तब्येत चांगली आहे तर जितक्या त्या आईने जर बाबाला हे समजावून सांगितलं की तुझं प्रमोशन यंदा नाही मिळालं तरी चालेल पण मला माझा माझा कोर्स किंवा पूर्ण करायचा आहे किंवा अमुक एक काम मला करायचं आहे हा प्रवास मला करायचा आहे कारण त्या समजा काहीतरी त्या टूरवर मला काहीतरी शिकायला मिळणार आहे मला चांगल्या कामाचा अनुभव मिळणार आहे आणि शेवटी आपण लग्न का करतो आपण नव्या कुटुंबाला सामोरं का जातो कारण ते कुटुंब आणि आपला नवरा आपल्यावर प्रेम करायला तयार असणार असतो आपण शत्रुपक्ष म्हणूनच जर सगळ्यांकडे बघत राहिलो की यांच्यामुळे माझं असं झालं तर मग बोट दाखवण्यासाठी हजारो कारण मिळतील पण जर आपण सामील करून घेतला आपल्या पार्टीमध्ये किंवा आपण त्या पार्टीमध्ये एक पार्टी म्हणून सामील झालो तर नो लुकिंग बॅक मला असं वाटतं की आपलं करिअर मला वाटतं सगळ्यांचा सपोर्ट असणं त्या स्त्रीला त्या आईला फार महत्वाचं आहे आणि बऱ्याच असं होतं की सांगितलं जातं की तू छोटा मोठा पार्ट टाइम जॉब कर मात्र त्या तिला करिअरला तिलांजली द्यायची नसते तिला छोटा मोठा जॉबही करायचा नसतो तिला तिचं करिअर घडवायचं असतं आणि त्यासाठी सपोर्ट आणि खास करून नवऱ्याचा सपोर्ट फार महत्वाचा आहे कारण की मूल हे दोघांचं असतं त्या दोघांनी वाढवायचं असतं आणि आपल्यासोबत चंदना आहे चंदना देखील खरं तर दोन मुलींची आई आहे आणि मला वाटतं चन्हाला तू काय विचारणार आहे सोनाली मला विचारायचंय सोनाली की मुलं म्हटलं की हट्ट आलेस त्यांचे छोट्या छोट्या डिमांड्स असतात पण कधी कधी काय होतं ऑफिसला यायचं असतं आई आज ऑफिसला नको न जाऊ आज थांब <laughs> ना माझ्याबरोबर खेळणं मग अशा छोट्या छोट्या डिमांड्स पण कधी कधी पूर्ण करता येत नाही किंवा अजून काही असेल काम करते मी किंवा आई माझ्याबरोबर खेळणं मला जमत नाही मग ते मग त्यावेळेला कधी कधी खूप अपराधीपणा वाटतो किंवा असं गिल्ट येतो मनामध्ये की आपण हे आत्ता पूर्ण करू शकत नाही तर त्यावेळेला कधी असं वाटतं की ठीक आहे मग आत्ता समजा मी हि जी ही छोटी डिमांड पूर्ण केली नाही तर तिला असं वाटेल की की आई, आई की, की आई आपलं काही ऐकतच नाहीये किंवा तिला एक दुसरं काहीतरी मिळेल की आई जर माझ्याबरोबर नाहीये नाही आहे तर मग ठीक आहे मला चालेल आई जर नसेल तरी चालेल माझी मा थोडीशी मानसिक गुंतवणूक चंदन माझं हे खूपदा होत म्हणजे अगदीच मागच्या आठवड्यात माझ्या मला सगळ्यात जास्त त्रास होतो जेव्हा मला संध्याकाळी इव्हेंट जावं लागतं तिच्या शाळेच्या वेळात मी खूप कामं करते जेव्हा शूटिंग नसतं तेव्हा पण ज्या जेव्हा मला शूटिंग नसतं तेव्हा संध्याकाळी काही कार्यक्रम असेल इव्हेंट असेल तर मला अक्षरशः मनावर दग दगड ठेवावा लागतो आणि कधीकधी माझी मुलगी अचानक मला विचारते आज तू बाहेर जाणार आहेस तू का साडी नेसती आहेस तर मला असं होतं की आता नाही जात मी कळवते संयोजकांना हो की आणि खरं सांगते की माझ्या मुलीबरोबर मला राहायचं आहे पण आपल्या दृष्टीने तो कार्यक्रम महत्त्वाचा असतो कधी कधी तर मला खूप गिल्टी वाटतं अशा वेळेला पण मी जशी आपण मुलांना शिस्त लावायचा प्रयत्न करतोय तशीच मी माझ्या कुटुंबियांबरोबर स्वतःला शिस्त लावायचा प्रयत्न करतेय कधी कधी असं व्हायचं सुरुवातीला की मी ना कुठे अशी कार्यक्रमाला गेले तर मी एखादं काहीतरी गंमत घेऊन यायचे hmm. तर कधी ती गंमत विकत आणलेली असेल कारण मी कधीच चॉकलेट विकत घेतली नाहीत आणि मी कधीच चॉकलेटला मनाई केलं नाही मला असं वाटतं की जितका भात महत्त्वाचा आहे जितकी पोळी महत्त्वाची आहे तितकं जर चॉकलेट आपण बाय द वे ॲक्सेप्ट केलं तर त्याचा भाऊ होत नाही कारण अनेकदा असो मी विषयांतर करते पण पण मी गिफ्ट आणायचं नाही असं कुठेतरी स्वतःला सांगितलं विकत घ्यायचं नाही कारण आपण नाही होत आणि त्याची पर्यायी व्यवस्था म्हणून मी तुला एक वस्तू किंवा एक खाऊ विकत आणून देणार आहे हा पर्याय नाही होऊ शकत तर आता अर्थातच मुलांच्या बरोबर जितका आपल्याला सहवास मिळतो जशी जशी मुलं मोठी होत जातात तसं शिकत जातो तर मला अनेकदा माझ्या शूटिंगला एकदा कच्चा लिंबूच्या सेट वरती ना मला खूप छान असे छोटे छोटे बोल्ट आणि स्क्रू मिळाले होते तर मी ते गोळा केले होते आणि खरंच तुला तुला खरं वाटेल तुझ्या स्वतःच्या दोन मुली आहेत तर कावेरी ना तिच्या मे महिन्याची अख्खी सुट्टी त्याच्याबरोबर खेळली आणि तिने इतकं काय काय शोधून काढलं की ते असं ठेवलं तर त्याचे छाप उमटतात त्याच्यात पाणी सोडलं तर ते पाण्याचे फवारे उडतात तर ही जी छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद आहे हा जर आपण मुलांबरोबर शेअर करायला लागलो आणि आपली छोटी छोटी दुःख जर खरीखरी सांगायला लागलो म्हणजे जे, जे मला वाईट वाटतंय ना ते माझ्या आईलाही वाईट वाटायचं माझी आई मला अजूनही सांगते की माझा मोठा भाऊ संदीप तर त्याला कधी कधी ती रागवायची आणि ती लहान होती तिला बाळ झालं तेव्हा ती वीस वर्षाची होती आणि मग तिला खूप वाईट वाटायचं रात्री आणि मग तो झोपला की तिला खूप रडू यायचं आणि मग ती बाळाची माफी मागायची ते मला असं वाटतं की hmm. तो आईपणा नाहीये बदलत hmm. जेव्हा मी इव्हेंट वरून परत येते तेव्हा मला खरंच कावेरीशी बोलावं असं वाटतं की सॉरी hmm. ग मी तुला सोडून गेले hmm. पण त्याच्यावर मात करणं म्हणजे पुढे जात जाणं आहे आणि अर्थातच मुलांना सांगत राहणं आणि आनंद विकत न घेणं सोनाली तू आता सांगितलंस की एखादी गंमत तू शूटिंग झाल्यानंतर तुझ्या मुलीला घेऊन जायची तशी मी पण बऱ्याचदा असं घेऊन जायची कारण की वेळ देऊ शकतो बाळ आणि बऱ्याचदा असं होतं की मी घेऊन गे नाही गेली तर आज तू माझ्यासाठी गंमत नाही आणली का आई मग नाही आणली ग मला वेळ नाही मिळाला दुकानं बंद झाली अशी मी कारण द्यायची मात्र ती सवय लागू नये हे मला वाटतं आणि तू म्हणालीस ही नटबोल किंवा हे अशा छोट्या छोट्या गोष्टीतनं खरंच त्या मुलांना आनंद मिळत असतो अगदी घरातले चमचे जरी दिले तरी त्यांना आनंद मिळत असो आणि मला वाटतं ह्या सगळ्यावरती अजून मला खूप साऱ्या गप्पा मारायचे खूप साऱ्या गोष्टी तुझ्याकडनं जाणून घ्यायच्यात किस्से जाणून घ्यायचे आहेत तुमच्या दोघींकडनं पण एका छोट्याशा ब्रेकनंतर पण मुलांची सुरक्षितता तितकीच महत्त्वाची असते आणि त्यांचं संगोपनही तितकंच महत्त्वाचं असे असतं हे देखील मला तित ह्या दोघींकडनं जाणून घ्यायचं पण एका छोट्याशा ब्रेकनंतर तेव्हा पहात्र आमचा खास कार्यक्रम श्यामची आई आणि सुपर मॉम अर्थातच आणि माझ्या मैत्रिणी आहेत ज्या आया आहेत आणि प्रीती तुला काय प्रश्न विचारायचा आहे माझा प्रश्न रीमा तुला आहे सध्या सोशल मीडियाचा वापर खूप वाढला आहे म्हणजे मोबाईल गेम्सचा तू बघतेस की ते इति अतिप्रमाणात वाढलेत की त्याच्याबद्दल आपण काहीच बोलू नाही शकत म्हणजे मुलांना नाही म्हणता येत नाही आणि होय म्हणता येत नाही आहे तर मग असं खूप वेळा वाटतं की आता झालं बस झालं आता नोकरी सोडूया आपण तर मग नोकरी कधी सोडायची म्हणजे ती लहान आहेत म्हणून का जेव्हा ते वयात येतात तेव्हा कि जेव्हा त्यांची संगत असते म्हणजे संगत त्यांना कुठेतरी लागते किंवा शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात तर योग्य वेळ कुठली आहे दोन प्रश्न आहे एक म्हणजे सोशल सोशल मीडियाचा वापर कसा करावा मुलांनी आणि दुसरं म्हणजे नोकरी कधी सोडावी काय योग्य टाइम आहे सोडायला तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर हे दे मला वाटतं की नोकरी सोडल्याने आपली मुलं सोशल मीडियाचे जे गेम्स असतात जे का कितीतरी वेळ डेंजरस आहेत ते नक्की त्यापासून दूर राहतील का तुम्ही तुम्ही स्वतः आई आहात तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला विचारून तुमची मुलं गेम खेळतात का की तुमचा लक्ष नसताना तुमचा मोबाईल हळूच घेऊन पाठी खेळतात तुम्ही नाही म्हटलं तर मित्रांकडे जाऊन ते गेम खेळतातच की नाही ते शाळेच्या नंतरसुद्धा ते हळूच मित्रांकडे जातात ता आणि नदीवर फिरायला जा इकडे फिरायला जा करतातच की नाही म्हणजे तुम्ही घरी असूनसुद्धा मुलं तुमचं ऐकत नाही स्वतःला हवं तसं करतात तर तुम्ही जर नोकरी सोडली तर तुम्हाला अपराधीपणाची सारखी भावना येत राहील की अरे माझं चांगलं करिअर होतं त्या मुलासाठी सोडलं आणि मुलगा सुद्धा माझा ऐकत नाही फ्रस्ट्रेशन लेवल तुमचंच वाढू शकतं तर त्याच्यामुळे मुलांना शिकवण देणं की हा जो गेम खेळतो आहे त्याचे प्रोज काय आहे कॉन्स काय आहे समजा एखादा गेम आहे तर त्याचा फायदा काय आहे कोणी ज्या गेमवर तुम्हाला सांगत असेल की आता असं असं वाईट कृत्य कर नाही केलं तर तुला असं वाईट होईल हे कितपत तुम्ही ऐकायचं त्यासाठी आधी सांगितल्याप्रमाणे मी नेहमी जर तुम्ही संवाद साधत राहिला मुलांना सांगितलं चूक असो की बरोबर असो मला येऊन सांगायचं तर मुलं निश्चित असा गेम जरी खेळली तरी तुम्हाला येऊन सांगतील की आई असं मी गेम खेळलो आणि त्याच्यामध्ये असं असं मला आढळलं आता मी काय करू पण रीमा मला ह्या निमित्ताने असून एक तुम्हाला तुला सांगायचंय ते म्हणजे अनेकदा आई वडीलच गेम खेळत असतात आणि ह्याचीच खरं तर हो। संगत त्या हो। मुलांना लागते आणि हे तितकंच आहे माझ्या मते अनेकांना हा हो। अनुभवही एखाद्या लग्न करत गेलो की एखाद्या कोपऱ्यामध्ये बस तू गेम खेळत आम्ही आमच्या नातेवाईकांशी गप्पा मारतो किंवा कोणी आलं की असं बऱ्याचदा होतं होत म्हणजे थोडीशी चूक आई वडिलांची देखील असते फक्त आई वडिलांनी कसं कुठल्या ट्रॅकवरती आपलं मूल आहे हे देखील तितकंच जाणून घेतलं पाहिजे तो कधी नोकरी सोडली पाहिजे हा प्रश्नच उद्भवला नाही पाहिजे स्वतःची मर्जी आहे तेव्हा नोकरी सोडली पाहिजे किंवा बदलली पाहिजे कोणासाठी नोकरी सोडू स्वतःसाठी आपण कमावलं पाहिजे असं मला वाटतं श्रद्धा माझी मैत्रीण काय श्रद्धा आपण आठवड्यावर मुलांना वेळ देऊ शकत नाही म्हणून आपण विकेंडला त्यांना मॉल मध्ये घेऊन जाणं बाहेरचं खाऊ देणं नंतर त्यांना मूवी दाखवणं या सगळ्या गोष्टी होतात तर त्यांची या परिस्थितीत त्यांची किती मानसिक गरज भागली जाते अच्छा मला फक्त एक मुद्दा ॲड करायचा होता जे सोनाली मॅडमनी सांगितलं नोकरी कधी सोडावी हे वैयक्तिक प्रश्न आहे तुमची जर आर्थिक गरज भागली असेल तुम्हाला असं वाटत असेल की करिअरमध्ये जे मला मिळवायचं होतं मी मिळवलं आता मला माझं मूल मुलाकडे वेळ द्यावा असा वाटतो आहे विदाऊट एनी एक्स्ट्रल प्रेशर तर तुम्ही नोकरी सोडू शकता पण तुम्ही नोकरी सोडल्यामुळे तुमचे जे मुलाचे प्रॉब्लेम निघून जातील हे जे एक्सपेक्टेशन आहे ते चुकीचं आहे आणि दुसरा हा जो प्रश्न तुम्ही विचारता आहात की मुलांना मॉलमध्ये घेऊन जायचं का फिरायचं का त्यांना मटेरियलिस्टिक गोष्टी द्यायच्या का आता ते अगेन डिपेंडेंट ऑन द चाइल्ड काही काही मुलांना असं वेगवेगळं अट्रॅक्टिव्ह गोष्टी लागतात काही मुलं हायपर सेन्सिटिव्ह असतात त्यांना असे ब्राईट लाईट बघितले किंवा असं काहीतरी वेगळी खेळणी बघितली की उत्सुक होतात तर त्यांना त्यांना नक्की त्यांना आवडेल त्या मॉलमध्ये घेऊन जावं पण महिन्यामध्ये चार रविवार असतात तर चारही रविवार मॉलमध्ये नाही घेऊन जायचं मुलांबरोबर परत बसून बोलायचं की तुला कुठला मॉल आवडतो आपण तिथे दोन आठवडे जाऊ पण दोन आठवडे आई आणि बाबांच्या ज्या आवडत्या गोष्टी आहेत त्या आपण तिथे जाऊ मग कुठेतरी नदी किनारी जाणं कुठे गार्डन मध्ये जाणं म्हणजे गार्डन त्याच्या बरोबरीने म्हणजे रिमाच्या मुद्द्याला जोडूनच मी सांगते की त्याच्या बरोबरीने एक महत्वाचा मुद्दा असा आहे की आपण आपल्या आवडत्या माणसांना भेटलं पाहिजे अगदी हे सुद्धा खूप मुलांना आवडतं पण मी जेव्हा नव्या मैत्रिणीकडे घेऊन जाते कावेरीला <laughs> <laughs> किंवा आपल्या नातेवाईकांकडे आपण जातो त्यांचं घर कुठल्या तरी दुसऱ्या गावात असतं ह्याचा <laughs> खूप आनंद होतो मुलांना <laughs> त्यांना प्रत्येक वेळेला वस्तू संग्रहालय म्युझियम आणि याच गोष्टी दाखवायच्या असतात असं नाहीये आहे मध्ये गेल्यानंतर मुलं काहीही करू शकत नाही ती फक्त कंटाळ बरोबर आणि मला वाटतं स्टेटस मॉल न बनवता एखाद्या किंवा भौतिक सुख न देता हे वेगळं काहीतरी करण्याचा जास्तीत जास्त अनुभव द्यायचा असतो जसं ह्यांच्याकडे नातेवाईकांकडे गेल्यावर नाती काय असतात ह्याचा अनुभव असतो आपण जर दुसऱ्या कंट्रीमध्ये गेलो कुठल्या राज्यात गेलो किंवा स्थळी गेलो तर तिकडे नवीन काही गोष्ट आहेत त्यांचं कल्चर नवीन गोष्टी शिकणं फार महत्वाचं आहे दुर्गा काय सांग विचारशील माझा प्रश्न सोनाली बरोबर आहे घरात घराच्या लोकांचं म्हणजे मोस्ट प्रोबेब्ली असं असतं नोकरी सोडण्यासाठी मुलांच्या दृष्टिकोनातूनही आणि घरांचाही प्रेशर असतो परत हे असं परिस्थिती कशी टाळायची मला असं वाटतं दुर्गा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकतर घरच्यांच्या आधी स्वतःशी संवाद साधायला पाहिजे कारण भारतात मी असं पाहिलं आहे प्रामुख्याने की आपल्याला थोडंसं विक्टीम असायला आवडतं कसं ना बाकीचे सगळे त्रास देतात की आपल्याला बरं वाटतं की ते त्रास देत आहेत म्हणून आपलं करिअर नीट होत नाहीये तर ह्यातनं स्वतः बाहेर यायला पाहिजे कारण आपण त्या परि परिस्थ, त्यासारखीच परिस्थिती जर आजूबाजूला निर्माण करत राहिलो तर घरच्यांनाही समजणार नाही की तुमचा कल नक्की काय आहे आणि खरंच कधी कधी काही घरांमध्ये असतात मतभेद ते जर मतभेद असले तर जेव्हा आपण आपल्या मनासारख्या माणसाशी लग्न करतो इतका आयुष्यातला मोठा डिसिजन आपण घेत असतो म्हणजे कधी कधी तो विवाह अंतरजातीय असतो कुटुंबांना मान्य नसणारा असतो तेव्हा वी स्टँड बाय आर सेल्फ आणि तेव्हा ते लग्न झाल्यानंतर म्हणतो आता सासरचे करू देत नाहीत आता हा आपण कोणाला दोष द्यायचा नाही आपण खरं तर आपला स्वतः संवाद साधायला पाहिजे असं सा सोनाली तो आत्ता सांगितलं आणि फार महत्वाचं आहे आपल्यासोबत जागृती पण आहे जागृती काय सांग मला एक विचारायचं आहे की बऱ्याचदा आपण मुलांच्या सेफ्टीबाबत पण तेवढाच विचार करतो म्हणजे जर एखादी वर्किंग वुमन असेल तर ती कामावर गेल्यानंतर आपला मुलगा घरी सेफ आहे की नाही म्हणजे जर घरात त्याला बघणारे असतील तर काही आपल्याला चिंता नसते पण ज्यावेळेला ती लोक शाळेमध्ये जातात किंवा त्या जर मुलींच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर मुलगा असेल तर आपल्याला तेवढं टेन्शन नसतं पण मुलगी असेल तर आपण बऱ्याचदा असा विचार करतो की ही स्कूल व्य जाते काही अनुचित प्रकार घडत नाही ना तर हे सगळं जर त्या लहान मुलांकडून जाणून घ्यायचं असेल तर त्यांच्याशी आपल्याला त्याच प्रकारे बोलावं लागतं त्यांच्या भाषेतच बोलावं लागतं तर ते नेमकं कसं त्यांच्याकडून जाणून घ्या जागृती शुभांगी देखील तुझ्या सोबत आहे तिला पण प्रश्न विचारायचा Uh, मला असा प्रश्न विचारायचा आहे की काही वर्षांपर्यंत एक वेळेची मर्यादा होती बाई जेव्हा महिला घराबाहेर पडतात कामासाठी तेव्हा एक वेळेची मर्यादा होती नाईन फाईव्ह हा जॉब त्या करत होत्या आता ही वेळेची मर्यादा खूप पुसट झालेली आहे तर या वेळेच्या बंधनांमध्ये राहून तुम्ही हा ताळमेळ कसा साधता सोनाली मला हा तुला क्वेश्चन जागृतीच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दोघींनी द्यावं असं मला वाटतं अगदी थोडक्यात तुझा प्रश्न ना मुलांचा हा तर मुलांची सुरक्षितता आपण कशी जपली पाहिजे एकतर जेव्हा आपण कुठलेही क्रॅश ठरवतो तर तिकडची जी व्यक्ती आहे ती ट्रस्टवर्दी आहे की नाही हे आपण पाहतोच पण लोक फसवी असतात काही काही तर कधी जेव्हा क्रॅशमध्ये न सांगताही जाणं खूप गरजेचं आहे की आणि शाळेत सुद्धा पेरेंट टीचर मीटिंगलाच जायचं असं नाही तुम्ही असं कधी वाटलं तुम्हाला की मुलाला कोणीतरी मारत आहे त्याला काहीतरी त्रास होतोय असं जाऊन टीचरला भेटू शकता की मला ह्याच्या वागण्यावरनं असं जाणवत आहे तर त्याबाबत मी काय केलं म्हणजे के थोडक्यात के मुलांच्या वागण्या बोलण्यामध्ये जर काही कटाक्षाने खरं तर आईबाबांनी लक्ष दे लक्ष सोनाली मगाशी शुभांगीने विचारलं की पूर्वी नऊ ते पाच असा जॉब होता पूर्वी देखील बाय सुरक्षेच्या दृष्टीने एक महत्वाचं सांगायचं की हे सरप्राइजेस ठीक आहेत पण त्याच्या अधीन शहरातल्या सगळ्या पालकांनी थोडासा आयुष्याबद्दल विश्वास आपल्या हृदयात बाळगणं फार गरजेचं आहे कारण आता आपण बोलता बोलता म्हणालो की मुलींच्या आयांना जास्त काळजी वाटते असं मलाही वाटायचं पण गेल्या काही महिन्यांमध्ये भारतात ज्या घटना घडल्या त्यानंतर तुला आश्चर्य वाटेल पण चाइल्ड ट्रॅफिकिंगच्या दृष्टीने मुलगे ज्यांना ज्यांना आहेत ना त्या आया खूप घाबरल्या आहेत त्यांना असं वाटतं प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही असावा घरात असावा आपल्या लिफ्ट मध्ये असावा आपल्या मुलांच्या शाळेच्या मध्ये सीसीटीव्ही असावा वर्गात असावा पाळणाघरात सगळीकडे तर हे ना धोका सगळीकडे आहे hmm. आपल्याला काय माहिती कुठे बॉम्ब ठेवलाय बर। त्या धोक्यातनं बाहेर येण्यासाठी hmm. स्वतःच्या मनाला उभारी देण्यासाठी कुठेतरी hmm. विश्वास ठेवणं गरजेचं आहे आणि मुला पस, मुलांना हे सांगणं की कुठला स्पर्श चुकीचा आहे hmm. मी तुझी आई आहे hmm. हे तुझे, तुझे बाबा आहेत पण कुठे स्पर्श झाला नाही पाहिजे अगदी शुभांगी प्रश्नाचं उत्तर काय देशील सोनाली नऊ ते पाच या वेळे बाबतीत ही अपरिहार्यता आहे आपल्याला सगळ्यांना त्याला सामोरं जावं लागणार जे माझं दुःख आहे की मला रोज रात्री बाळ जेव्हा झोपतं तेव्हा मला बाळाबरोबर असावं असं वाटतं आणि ते शक्य होतच असं नाही पण त्याचं कॉम्पन्सेशन करण्यापेक्षा जो दिवस आपण जो काळ आपण अपन आपल्या मुलांबरोबर आहोत तो साजरा करणं तेव्हा आपण शांत राहणं तेव्हा आपली चिडचिड फ्रस्ट्रेशन आपलं डिप्रेशन आपल्या महत्वाकांक्षा बरोबर या सगळ्याचा ताळमेळ घेणं खूप गरजेचं बर। आहे जेणेकरून आपल्याला समोर घडत असलेली व्यक्ती घडताना दिसेल नाहीतर आपल्याला थोडे दिवसांनी लक्षात येईल की हे कधी शिकलं माझं बाळ <laughs> हे तर आपल्याला माहितच नव्हतं म्हणजे थोडक्यात मुलांशी संवाद साधणं मुलांना वेळ देणं हे खरं तर आजच्या काळातल्या आईला खरंच खूप तितकंच गरजेचं आहे आणि मला वाटतं की जेव्हा सुपर मॉमचा टॅग लागतो ना आपल्या नावापुढे त्याच्या आधी आपण ह्या सगळ्या गोष्टी तितक्याच निरखून बघितल्या पाहिजे आपण खरंच सुपर मॉम मॉम आहोत का नाही कारण की आपण तितका मुलांना वेळ देतोय का आपण मुलांशी संवाद साधतोय का हे सगळं खरं तर ह्या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या खरं तर आई असतील किंवा सुपर मॉम असतील किंवा सगळ्याच आपल्या एकूणच भारतीय स्त्रिया असतील ह्यांना तर ह्या निमित्ताने समजलं असेलच लास। आणि तुम्ही दोघी आलात आणि खूप छान मस्त गप्पा मारल्या तुमचे काही किस्से शेअर केले त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद थँक्यू तेव्हा आमच्या या श्यामची आई आणि सुपर मॉम विशेष कार्यक्रमात आज आपण इथे संपतो तुम्ही पाहत राहा झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे